नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्सगुल मलाहू। गतवर्षी मार्च 2020 मध्ये सुरू झालेला कोरोना अजूनही आटोक्यात येण्याचे काही नाव घेत नाही। अनेक निर्बंधासह लॉकडाऊन लागलेत, हजारो किलोमीटरहून लोकांचे जत्थेच्या जत्थे पायी आलेत, लाखोंच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांची उपासमार झाली, हजारोंना प्राणाशी मुकावे लागले। या दरम्यान लॉकडाऊन आणि कोरोनाचे मार्गदर्शक नियम तोडणाऱ्यावर कार्यवाही झाली, यातून कोट्यवधी रुपयाचा दंड शासनाने वसूल केला आणि शेवटी अनेक संशोधनांती कोरोनावर लस निर्माण करण्यात आली। मग ही लस आल्यावर वाटले आता तरी कोरोना जाईल, परंतु लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना काही दिसत नाही। भारतीय संशोधनातून तयार झालेली कोवॅक्सिन ही कोरोनाची लस घेण्यासाठी अजूनही अनेकांच्या मनात भीती आणि संभ्रम कायमच आहे। लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन एकीकडे आवाहन करीत असताना मोहजा या गावातील युवकांनी माननीय जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना लसीकरणासंदर्भात जनजागृती अभियान हाती घेतले आहे। दरम्यान लसीकरणासंदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी मोजा येथील युवा वॉरियर्स हा सामाजिक समूह घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व सांगत आहे। आरोग्य सेतू ऍपच्या मदतीने हे तरुण गावकऱ्यांची लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत। दरम्यान आतापर्यंत मोजा रोड येथील 35 लोकांनी नोंदणी करून लसीकरण पूर्ण केले आहे। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। या जनजागृती अभियाना संबंधित जो उपक्रम आम्ही राबवला होता त्याच्यातून ग्रामस्थांनी लसीकरण केलेलं आहे, तरी आपण त्यांना विचारू की काही त्रास वगैरे काही झाला का? काही त्रास घेऊन काही नाही, एकदम स्वस्त आहे, काही झालं नाही, काही झालं। त्यांचं म्हणणं आहे की काही कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही, लसीकरण एकदम चांगल्या प्रकारचं झालं, काही नाही, काही नाही, काही नाही। धन्यवाद।